अवयव प्रत्यारोपणापूर्वी निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी होऊ शकते. अवयव प्रत्यारोपणासंदर्भात अशी समिती नेमण्याचा सरकार विचार करत असल्याचं वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. हिरानंदानी हॉस्पिटलमधील किडनी रॅकेट प्रकरणी दोषी डॉक्टरांची गय केली जाणार नसल्याचंही महाजन यांनी म्हटलं. किडनी रॅकेटच्या संदर्भामध्ये जर आपल्याला ट्रान्सप्लांट आणायचं असेल तर या संदर्भात आपण जसं पासपोर्टच्या धर्तीवर मी आधी सांगितलं कालही सांगितलं की पासपोर्टच्या धर्तीवर आपण जशी पोलिसांकडून चौकशी करतो. मी तर म्हटलं या पुढे जाऊन एखादा त्या ठिकाणचा जिल्हा न्यायाधीश असेल रिटायर्ड तर त्याची एक चौकशी करून समिती नेमून त्याच्या माध्यमातून सगळी ही प्रक्रिया झाली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री मोदींकडे त्या ठिकाणी मी या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे त्यांना आणि त्यांनी सांगितलं असं जर असेल तर या संदर्भामध्ये एक चौकशी करा आणि जे खरे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.